नमस्कार मी हर्षाली हितगुस या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो आणि आजचा आपला विषय आहे हाडांचे आजार व त्यावर होमिओपॅथिक उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील स्वागत आहे डॉक्टर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये नमस्कार दत्तात्रय पाटील ॲलर्जिक सर्दी खोकल्यापासून सिरियस कॅन्सरसारख्या आजारांवर हे उपचार करतात होमिओपॅथिक उपचार करून हजारो रुग्णांना यांनी बरं केलं आहे डॉक्टर दत्तात्रय अंगद चोपडे पाटील आणि डॉक्टर पूजा दत्तात्रय चोपडे पाटील हे दोघेही एम डी आहेत ताराबाई पार्क कोल्हापूर येथे यांचं मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे अठरा वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गोवा व इतर राज्यांमधून हजारो रुग्ण यांच्याकडे उपचार घेण्यासाठी कोल्हापूरला येतात देश विदेशातील रुग्ण देखील केवळ फोनद्वारे यांच्याकडून उपचार घेतात आजपर्यंत हजारो रुग्णांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेतला आहे आता आपण विषयाकडे वळूयात तर डॉक्टर सुरुवातीला हाडांचं आरोग्य नेमकं कसं असतं हाडांच्या आरोग्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपली जे हाड आहेत साधारणपणे आपल्या शरीरामध्ये दोनशे सहा हाड आहेत आणि त्या हाडावरती आपलं पूर्ण शरीराचं स्केलेटन जे आहे थोडक्यात आपण म्हणलं तर आपल्या शरीराची बिल्डिंग उभं आहे आणि या बिल्डिंगला जर आपल्याला बघायचं असेल तर त्याला मिळणार मिन्न, मिळणारं कॅल्शियम विटॅमिन डे थ्री व आपले जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा आपलं जे हेल्दी फूड आहे हे आपल्याला बनवत असतं आणि हेच आपल्या हाडांना मजबूत करून आपलं शरीर सदृढ राखण्यास मदत करत असते आपलं पोजिशन आहे आपली इरेक्ट पोश्चर असते किंवा आपला जो बांधा आहे शरीराचा तो त्याच्यावरती तयार होत असतो यामध्ये प्रामुख्याने आपण हाडाचा जर अभ्यास केला तर आपलं शरीर ज्यावेळेस आपण जन्म घेत असतो आईच्या पोटामध्ये त्यावेळेस आपलं नऊ महिन्याच्यामध्ये जी काय वाढ होत असते ते आपल्या आईच्या शरीरातून कॅल्शियम मिनरल्स व्हिटॅमिन सगळं घेत असतोय पण ज्यावेळेस आपण बाहेर पडतो शरीरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपली जबाबदारी तिथून चालू होते जे नऊ महिने बा एक वर्ष असते दीड वर्ष आई आपल्याला सांभाळत असते बाळ मोठं करत असते आणि त्यावेळेस जे सप्लिमेंट मिळत असतं ते पूर्ण आईकडून मिळत असतं बरोबर आणि त्याच्यानंतर जे प्रत्येक आपण बाळाला खायला घालत असतो बाळ मोठं होत असते हळूहळू त्याप्रमाणे त्याला ज्या मिनरल्स मिळत असतात शरीराला बाकी वातावरणाचे घटक असतात जे प्रत्येक घटकातून त्याला शरीराला हेल्दी फूड मिळत असते विटॅमिन्स मिळत असतात नॅचरल सनलाईट असतो त्याच्यापासून आपले विटॅमिन मिळत असतात आणि हे सर्व आपल्याला शरीर सदृढ करण्यासाठी मदत करतं आणि त्याच वेळेस आपलं शरीर बनत असतं आणि हेच शरीर आपल्याला पुढं भविष्यामध्ये आपल्याला उपयोग पडत असतं आणि यासाठी जे प्रत्येक घटक आहे म डायटमधले असेल वातावरणात असेल किंवा आपले जे काही व्यायाम असतील याच्यातून आपलं शरीर बनत असतं आणि हेच आपले हाडं मजबूत ठेवतात आणि हाडं मजबूत असतील तरच आपलं शरीर मजबूत राहतं बरोबर आता हाडांचं आरोग्य कसं असतं हे तुम्ही सांगितलं बरोबर पण या हाडांचे आजार नेमके कोणकोणते असतात आता यामध्ये जर विचार केला तर हे जेव्हा आपण सांगितलं की ज्याप्रमाणे न्यूट्रिशन आपल्याला कमी पडा लागतं किंवा आपल्याला जे मिळणारे घटक आहेत वातावरणातील घटक असतील आपल्याला डा जा, जेव जा, जेव जेवणामधील किंवा आपण डाएट म्हणू त्यातील घटक जर आपल्याला कमी पडत असतील तर जे त्या आपल्याला आजार निर्माण करतात शरीरामध्ये मग काही यामध्ये अनुवंशिक आजार पण असतात जे आपल्याला वंशपरापर मिळत असतात परंतु आपण त्याचा विषय आपण इथे घेणार नाही कारण आपल्या हातामध्ये सदृढ शरीर बनवायचे असतं असते त्यावेळेस आपल्याला प्रत्येक मिळणारा घटक महत्त्वाचा असतो आहे कॅल्शियम महत्त्वाचं असते विटॅमिन डी महत्त्वाचं असतं ज्याप्रमाणे मी सांगितलं आणि हे जेव्हा कमी पडतं याचवेळी आपल्या हाडांचे आजार चालू होतात सगळ्यात पहिला आजार जर असेल तर तो असेल आपल्या हाडांची झीज ते म्हणतो ऑस्टिओपोरोसिस दुसरा असेल तो रोमॅटोआर्थरायटीस ज्यामध्ये आपल्या हाडाला आपल्या शरीराबद्दल स्वतःच्या विरोधात काम करावं लागतं आणि आपल्या शरीरामध्ये संधिवातासारखे आजार तयार होतात आपण तिला रोमॅटोड अर्थ्रायटीस म्हणतो त्याचबरोबर हाडांचे इतर जर आजार म्हटले तर हाडाचा झी झाल्यामुळं ठिसूळपणा होतो आणि बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटली किंवा छोट्या छोट्या हालचालीमधून आपले हाड फ्रॅक्चर व्हायला लागतात आणि त्यामुळं हाडांना इजा होऊन पुढं भविष्यामध्ये त्याला हाडा हाडांचं होणारा दुसरा आजार आहे तो हाडांचं इन्फेक्शन म्हणजे ऑस्ट्रि आर्थायटिस mm. त्याच्यानंतर आपल्याला जो बघतो आजार तो वेगवेगळे आजार आहेत ज्यावेळेस आपल्याला विटॅमिन डी कमी मिळतं तो रिकेट्स म्हणून आजार असतो आणि त्याच्यानंतर जर शेवटचा आजार म्हटलं तर आपल्याला मिळणार आहे तो हाडांचा कॅन्सर हाडांचा कॅन्सर हा प्रामुख्याने फार कमी प्रमाणात बघायला मिळतो प्रमाणे परंतु इतर अवयवातून होणारा कॅन्सर आपल्या हाडांच्यामध्ये मेटाटॅसिस होतो आणि तो कॅन्सर आपल्याला पाहायला मिळतो हाडांचा शेवटचा आजार तो, तो आता आणि आता अलीकडच्या काळामध्ये जर चालू परिस्थिती बघितलं तर जे लोकांची लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमुळं हाडांचे झीज झालेले आहेत टू व्हीलरचा प्रवास वाढलेला आहे फोर व्हीलरचा प्रवास असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आपण प्रवास करत असतो आहे आणि त्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे तर आपल्या हाडांच्या जो भाग असतो मणक्याचा भाग आहे त्याच्यातली जी हाडं असतात तिथली झीज होऊन मणक्यांच्या चकत्या सरकणे स्लीप डिस्क म्हणतो आपण त्याला आणि खुर्च्या झिजल्या म्हणतो आपण आणि त्यामुळं आपल्याला हे असे आजार मणक्याचे पण चालू व्हावं लागतात त्याच्यानंतर जो शेवटचा आजार आपला असेल गुडघ्यांचे आजार आहेत आपल्या लहान सांध्यामध्ये जर विचार केला तर आपले लहान लहान सांधे असतात त्याला सूज येऊन त्याला दहा येऊन त्याला आपण म्हणतो संधिवात जो आपल्या खुर्च्या घर्षण होत असतात आपल्या त्यातले कॅरेक्टरिजस कमी होतं आणि असे वेगवेगळे आजार आपल्याला भरपूर आहेत आपण जर सगळे सांगत बसलो तर आपल्याला हा कार्यक्रम पुढं आपल्याला एक्सटेंड करावा लागेल बरोबर पण डॉक्टर मणक्यांचे आजार नेमके कोणते आहेत आता हाडांचे आजार तुम्ही सांगितले पण मणक्यांचे कोणकोणते कौन आजार आहेत हां मणक्यांच्या आजारामध्ये आपण बघितलं आपली जीवनशैली जी बदलली आपण बोललो की लाईफस्टाईल बदलल्यामुळे आपण धावते जीवनशैली चालवलेली आहे आणि कुणालाच वेळ नसतो अशा वेळेस आपण काय करतो की फास्ट वेगात वाणे चालवतो रस्त्याला खड्डा बघत नाही स्पीड ब्रेकर बघत नाही आणि त्यामुळं काय होतं की फास्ट जात असताना आपल्या कुठेतरी धक्का मणक्यांना बसतो आणि अशा वेळेस आपल्या खुर्च्या त्या सरकल्या जातात आणि सरकल्यामुळं तिथं वेदना व्हायला लागते धाव व्हायला लागतो आणि त्या हळूहळू धाव वाढत जाऊन त्यावेळेस त्या चकत्या सूज येऊन आपल्या स्पायनल कॉर्डला कॉम्प्रेशन करतात आणि याच्यामुळं आपल्याला असंही वेदना चालू होतात मणक्यांच्यामध्ये आणि मणक्यामुळं आपल्याला मग हळूहळू उठता बसतात त्रास व्हायला लागतो कमरेतून कळ या लागते हातातून कळ या लागतात माने जो मणक्यातून कळ याय लागतात आणि ह्या हळूहळू वाढत जाऊन आपल्याला आपलं जीवन जे मुश्किल करून टाकतात अशा प्रकारचे वेगवेगळे मणक्याचे आजार आपल्याला पाहायला मिळतात बरोबर मग सांध्यांचे जे आजार आहेत त्याचे नेमके कोणते प्रकार आहेत सांध्यामध्ये जे आपण प्रामुख्याने बघितलं होतं की लहान सांधे असतात आपले उदाहरणार्थ आपल्या हाताचे सांधे असतील पायाचे बोटं असतील त्या बोटांचे जे, जे सांध्यांचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतं ती आपल्या हाडांची झीज झाल्यानंतर सर्वात सुरुवातीला जी झीज बघायला मिळते ती आपल्या लहान सांध्यामध्ये आणि ज्यावेळेस आपल्याला संधीवतासारखे आजार होतात ते प्रामुख्याने पहिल्यांदा आपल्याला तिथं बघायला मिळतात काही आजार आहेत ते चिकनकुन्या व्हायरल इन्फेक्शन जे असतात अशामध्ये सुद्धा आपल्याला सर्वात पहिल्यांदा बघायला मिळतं ते हाताची बोटं पायाची बोटात दहा व्हायला लागतो त्याला सूज यायला लागते आणि अशामध्ये आपण त्याला म्हणतो की संधिवाद चालवलेला आहे आणि ह्या संधिवातावरती आपण वेळेच आपले होमिओपॅथी उपचार करत असतो आणि इतर उपचार पण असतात पण त्यातलं आम्ही जे सांगतो तुम्हाला ते होमिओपॅथी उपचार असतात ते तुम्हाला कायमसूर विभर करतात डॉक्टर या संधिवाताचे नेमके किती प्रकार आहेत संधिवातामध्ये आपण प्रामुख्याने जो पहिला बघितला जातो तो ऑस्टिओ आर्थ्रायटिस म्हणजे हाडांची झीज होऊन झालेला आजार असतो आणि दुसरा प्रकार आहे तो रोमॅटोड अर्थ्रायटिस तो आपल्या शरीरात तयार झालेला असतो आजार प्रामुख्याने त्याचं अजून कारण सापडलेलं नाही परंतु असं म्हटलं जातं की आपल्या शरीरातील होणारे हार्मोनल बदल असता येईल आपल्या शरीरातील जे कॅल्शियम कमी होऊन आपली रोगप्रतिकारशक्ती जेव्हा कमी होते किंवा आपल्या धावपाच्या योगामध्ये आपण कधी व्यायाम करत नाही अशामुळे आपल्या शरीरातली जे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि जे मिनरल्स मिळाला पाहिजे असतात ते मिळत नाहीत डायट आपलं फ्वाल्टे असते फास्ट फूडसारखं आपण वेळोवेळी खात असतो आणि अशा वेळेस ते आपल्या शेतामध्ये जे कमतरता होते आणि त्याच्यामुळे जे संधिवात होतात ते आपल्या बोटाला वगैरे बघायला मिळतात लहान लहान जॉईंटमध्ये बघायला मिळतात आणि त्याला आपण म्हणतो की रोमॅटोडर्थरायटीस असे वेगवेगळे आजार आपण संधिवातामध्ये पाहायला मिळतो बरोबर आता एवढ्या आजारांविषयी तुम्ही सांगितल्यात पण या सगळ्यामध्ये होमिओपॅथिक उपचाराचा किती मोठा भाग आहे आणि यामध्ये काय फरक पडू शकतो होमिओपॅथिकमध्ये सर्वात महत्वाचं आहे ते आपण आजाराचं मूळ शोधून काढतो त्या व्यक्तीला आजार कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे पाहत असतो आहे त्याची पूर्ण हिस्ट्री घेत असतोय आपण त्याला केसापासून ज्या पायाच्या जे आपण पूर्ण हिस्ट्री घेऊन त्याची फॅमिली हिस्ट्री त्याचं बॅकग्राऊंड बघितलं जातं तो आजारी कशा पद्धतीने पडला त्याची लाईफस्टाईल काय याचा अभ्यास केला जातो त्याचबरोबर त्याला कुठला अनुवंशिक आजार होता का त्याच्या फॅमिलीमध्ये कोणाला आजार आहे का ह्याचा अभ्यास केला जातो आणि त्याला योग्य रेमेडी दिली जाते आमचं जे होमिओपॅथिक मेडिसिन असते ते त्याला म्हटलं जातं की सिमिलिया सिमिलिबस क्युरनच्या या तत्वावर चाललं जातं म्हणजे एखाद्या माणसाला आजार झाला असेल आणि त्याला जर आपण औषध देत असेल ते तर त्या औषधामध्ये सेम म्हणजे सम लक्षणे दिसणारे त्यात प्रूव्ह केल्यानंतर आम्ही त्यातमध्ये समलक्षणं दिसत असतात आणि ती त्या व्यक्तीला दिल्यानंतर होमिओपॅथिक औषध त्या आजाराचं मूळ उच्चाटन करून टाकतं आणि त्याला कायमस्वरूपी बरं करायला मदत करत असते बरोबर तर हाडांचे आरोग्य कसं असावं हाडांचे आजार कोणते मणक्याचे आजार कोणते सांध्याचे नेमके काय आजार आहेत संधिवाताचे प्रकार किती आहेत आणि त्यावर होमिओपॅथिक काय उपचार आहेत हे डॉक्टरांनी आता सांगितलं यांच्याकडेच ट्रीटमेंट घेतलेल्या अलका मगर या पेशंटचं मनोगत आपण ऐकूयात अल्का कुठलं गाव तुमचं तालुका दोन्ही अगोदर उचरा तेवढावर हा

आ, आ, तर आपण अलका मगर यांचं मनोगत ऐकलं डॉक्टर या हाडांच्या आजारांसाठी नेमके कोणते व्यायाम आपण करू शकतो म्हणजे हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ओके आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे सर्वात मी सर्वांना सांगेन की आपण हाडाचं आरोग्य टिकवलं पाहिजे आपल्या जसं सांगितलं की आपल्या शरीराचा जो साचा उभा आहे किंवा आपली बिल्डिंग उभं आहे ती फक्त हाडांच्या स्ट्रेंथवर उभं आहे आणि यासाठी आपण सर्वात महत्त्वाचा पहिला काम असेल आपलं तर आपण व्यायाम करणं व्यायामामध्ये आपण महत्त्वाचं आहे ती योग्य व्यायाम करणं योग्य व्यायाम करत असताना आपल्याकडे बरेच प्रकारचे व्यायामाचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण पहिलं प्राधान्य देतो ते चालण्यासाठी चालण्यानंतर आपण दुसरा व्यायाम आहे तो सायकलिंगसाठी सायक्लिंगनंतर आपण तिसऱ्या व्यायामाला प्राधान्य देतो ते म्हणजे स्विमिंग आणि याचबरोबर यानंतर जे व्यायाम असतील आपले हे आपण रेग्युलर करू शकत असते ते म्हणजे योगासने योगासनामध्ये आपण प्रत्येक सांध्याचा व्यायाम केला पाहिजे आणि त्या योगासनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम जर असेल आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी तर तो म्हणजे आपलं सूर्यनमस्कार मग सूर्यनमस्कार घालत असताना आपण हेल्दी माणसं असेल हेल्दी राहू या पद्धतीने आपण स्लोली करायचं असतो बरेच लोक असतात आपल्याकडे घाईघाईमध्ये फास्ट करायला जातात आणि अशा वेळेस काय होतं की सांध्यांना मणक्यांना स आपल्या स्नायूंना स्प्रेन या लागतो आणि तो स्प्रेन मग पुढं आपल्याला भविष्यामध्ये आपल्या हाडांचा आजार तयार करत असतो तर त्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते व्यायाम योग्य पद्धतीनं पाहिजे त्यामध्ये सायकलिंग असेल तुम्ही रेग्युलरली केलं पाहिजे आणि सर्वात त्या व्यायाम करत असताना आपण जर तोच व्यायाम सकाळी नऊच्या पूर्वी जर सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये आपण केला तर त्याबरोबर आपल्याला डी डीची साथ मिळत असते आणि व्हिटॅमिन डीचं आपल्याला सांगितलं की जसं कॅल्शियम जेवढं महत्त्वाचं आपल्या शरीरामध्ये बोनची स्ट्रेंथ तयार करायला असते तेवढंच महत्त्वाचं आपलं व्हिटॅमिन डी आहे आणि ज्यामुळं आपल्याला आपल्या हाडाची ताकद मिळत असते आपली स्ट्रेंथ वाढत असते आणि त्याच्यावर आपली पूर्णपणे बिल्डिंग उभं होत असते बरोबर आता बर या सर्व आजारांवर होमिओपॅथिक सल्ला तुम्ही काय द्याल या आजारासाठी मी सर्वांना सांगेन की सर्वात पर पहिल्यांदा आपण काय करतो आपल्याला जेव्हा आजारी पडतो आपल्याला दुखायला लागतं सांध्या दुखायला लागतात पाय दुखायला लागतात हाड दुखायला लागतात मग त्यासाठी कारण कुठलंही असेल इंजुरी झालं असेल ॲक्सिडेंट झाला असेल किंवा आपण पडलो असेल घसरलो असेल त्यावेळेस प्रथम काय करतो आपण फॅमिली डॉक्टरकडे जाऊन दाखवतो एखाद्या इंजेक्शन गोळ्या आपण घेत असतो पण ते घेत असताना आपण काय करतो की डॉक्टरांनी तेवढाच सल्ला दिलेला असतोय पण त्याच्या आपण डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरसुद्धा आपण बऱ्याच वेळा मेडिकलवर जाऊन डॉक्टरच्या परस्पर आपण औषध आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते वारंवार खात असतो आणि याच्यामुळे काय होतं की त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती व्हायला लागतात आणि ते हाडावरती इनडायरेक्टली परिणाम होऊन आपल्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक पेशीवर त्याचा साईड इफेक्ट होत असतो आणि त्याच्या अतिसेवनामुळे आपल्या हाडांची परत आपली हाडे थेसरू होतात आणि हाड हाडांचं आरोग्य आपलं धोकादायक होत असते आणि अशा वेळेस आपण हे डॉक्टरांना फॅमिली डॉक्टर जेव्हा आपण जात असतो हो कन्सल्टिंगसाठी ह्या प्रत्येक औषधाची प्रत्येक आजाराची आपली प्रत्येक अचूक माहिती देणं गरजेचं असते ज्या आपण अचूक माहिती देतो त्याच वेळेस समोरच्या डॉक्टरांना आपल्याला कळतं की ह्याला काय कशा कशामुळे आजार झालेला आहे आणि आजार झाल्यानंतर त्याला म्हणजे योग्य त्याला डायग्नोसिस करता येतं त्याचं आपण निदान योग्य करता येतं आणि त्याच्यावरती योग्य उपचार करता येतो आणि त्यामध्ये होमिओपॅथिक जर औषधं आम्ही म्हटलं ज्याप्रमाणे पूर्ण आम्ही हिस्ट्री घेत असतो डॉक्टरांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे सर्वांना आम्ही विनंती विनंती करतो आम्ही आता कोल्हापूरमध्ये मा आमचं मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल आम आहे आमच्याकडे चार डॉक्टर आहेत तुमच्याकडे आम्ही नेहमीच कधी आला तर तुम्हाला आम्ही वेळ देत असतो आहे पेशंटची अपॉइंटमेंट घेऊन आल्यानंतर आपण त्याला वेळ देऊन पूर्ण त्याच्या आजाराची शहाणिशा करत असतो आणि त्याच्यानंतर त्याला आपण योग्य होमिओपॅथिक औषधं आम्ही तयार करत असतो आणि होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर ते योग्य मात्रामध्ये मा त्यांनी घेतलं पाहिजे सांगितल्याप्रमाणे घेतलं पाहिजे आणि वेळोवेळी घेतलं तर त्याच्याबरोबर दिलेलं सप्लिमेंट असतील त्याबरोबर व्यायाम सांगितला असेल तर तो केला तर नक्कीच होमिओपॅथिक औषधं हा तुमच्या आजाराचा आजा मूळ उच्चाटन करून तुम्हाला घरी पाठवत असते बरोबर डॉक्टर यासारखे अजून कोणते वेगवेगळे आजार आहेत याबद्दल थोडक्यात सविस्तरमध्ये सांग बरोबर आता आपण मगाशी मणक्याचे आजार आपण चालवतो त्याच्यानंतर आपण जर खाली विचार केला आलं अल, अलीकडेच आता बरेच मी जसं म्हटलं की गोळ्या औषधं मेडिकलमधून स्वतः लोक खात असतात आणि त्याच्यामुळं साईड इफेक्ट काय होतो की वेदना आपण औषधं खात असतो आपल्याला बॉडी वेदना का देते तर आपल्याला काहीतरी दुखत असते आपल्या कुठेतरी कमतरता आहे आणि ते आपल्याला इंडिकेट करत असते की तुम्हाला हे या प्रॉब्लेमला तिथं आहे आणि तो जर आपण हायड करण्यासाठी जर पेन कलर किंवा इतर औषधं खात असो तर ते औषध योग योग्य निदान न करता खाल्ल्यामुळं तो आजार वाढत जातो आजार वाढत गेल्यामुळं कालांतराने काय होतं की त्या हाडांची झीज होते सांध्यांची झीज होते आणि त्या सांध्याची झीज झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे बघाय बघतो आता बऱ्याच वेळा कोविडनंतर जो सगळ्याला साईड इफेक्ट बघायला मिळालेला आहे तो एव्हियन अ नेक्रोसिस ऑफ द फिमरल बोन असं आपण बघतो आणि त्यामध्ये काय होतं की हाडांचा रक्तपुरवठा कमी होत गेला आणि आपण काय करतो गोळ्यासुद्धा खातो आणि कामा जातो आपण प्रॉपर रेस्ट घेत नाही आणि रेस्ट न घेतल्यामुळे हा झालेला जो आजार आहे तो आपला ए अवेस्क्युलर निकृतबाबद्दल बोन म्हटलं जातं आपल्याला आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जर जा पुढचं असेल तर आपलं गुडघ्यादुखी चालू होते गुडघ्यादुख्याला जे आहे ते आपल्या गुडघ्याला शक्यतो आपलं गुडघ्याचं सर्वात मोठं हाड जर शरीरातलं असेल तर ते म्हणजे गुडघा आणि त्या गुडघ्याची झीज सजासजी होत नाही आणि झीज झाली तर त्याला भरायला सुद्धा तेवढाच वेळ लागतो पण प्रामुख्याने काय होतं आपल्याला लग एक दोन वेळा आपण औषध घेऊन बघतो आणि डॉक्टरांना सांगतो की मग मोठ्या डॉक्टरांच्या आवडतो ते डॉक्टर आपले एक्सरे काढतात सी टी स्कॅन काढतात एम आर आय काढतात आणि मग आपलं निदान वेगळ्या पद्धतीने येतं आणि मग शेवटी ऑपरेशनचा सल्ला मिळतो पण हे करण्यापूर्वी आपण आप त्या स्टेजला जायचं कशाला योग्य वेळी आपण जर डॉक्टरांच्याकडे गेलो योग योग्य निदान केलं योग्य उपचार केले तरी पुढचे जे आजार होणार आहेत कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो आता तिसरा आजार जो म्हटलं की हाडांच्या फ्रॅक्चरनंतर ज्यावेळेस आपण डॉक्टरांनी जाऊन सर्जरी आपल्याला करावी लागते आणि सर्जरी केल्यानंतरसुद्धा आपण काळजी घेत नाही प्रॉपर रेस्ट घेत नाही आणि त्यानंतर आपले बोन काय होतात त्या ठिकाणी त्याचं जे स्क्रू लावला असेल नेल लावला असेल तिथं प्रॉपर त्याचं जॉईंट होत नाही आणि गडबडीत लवकर आपण मुवमेंट चालू केल्यामुळं किंवा बऱ्याच वेळा आपण मुवमेंट न चालू केल्यामुळे सुद्धा जॉईंट तिथं फिक्स होतात आणि तिथं हाडांचं इन्फेक्शन होतं त्याला ऑस्टिओ मायलायटीस आपण म्हणतो आणि हे इन्फेक्शन कमी करायला मग आपली रोगप्रतिकारशक्ती आपण वेगवेगळी पे औषधं अँटीबायोटिक घेत असतो आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती आपली कमी होत जाते आणि परत आपल्याला असे वेगवेगळे आजार तयार होतात त्याचा मग साईड इफेक्ट लागतो किडनीवर दिसतो लिव्हरवरती दिसतो असे वेगवेगळे आपल्याला आजार बघायला मिळतात बरोबर तर डॉक्टर दत्तात्रय चोपडे यांच्यासोबत ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा हे चोवीस तास ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि यांच्याकडून आपण हाडांचे आजार व त्यावर होमिओपॅथिक उपचार यावर चर्चा करत होतो पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात तर डॉक्टर तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय महत्वाचा सल्ला द्याल सर्व प्रेक्षकांना माझी एकच विनंती असेल की आपण सर्वांनी स्वतः डॉक्टर बसू नका आपण वेळेस जो त्रास होता असेल आपल्या फॅमिली डॉक्टरांना पहिला दाखवा आमच्याकडे जर तुम्ही आला तर आमच्याकडे चार डॉक्टर आहेत तुम्ही कधी या आमच्या आता या साईटवर तर आपण खाली दिलेले आहेत आमचे डिटेल्स दिलेले आहेत मातोश्री होमिओपॅथी यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन माहिती गोळा करा आमच्याकडे मातोश्री होमिओपॅथी डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळेल आमच्या इतर लँडलाईन मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यावरती तुम्ही कधीही फोन करा आमच्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही बिंदास विचारा पण स्वतःच आपण गोळ्या औषधं घेऊ नका तुम्ही आपण महत्त्वाचं आहे ती योग्य वेळी निदान करणं लवकरात लवकर निदान करणं त्यामुळं लवकरात लवकर आपण आजाराला घालवू शकतो आपल्या शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन वाढवत नाही आणि याच्यामुळे आपण योग्य आहार घ्या योग्य व्यायाम करा त्याच्याबरोबर आपले जीवनामधला आपला जो लाईफस्टाईल बदला आपले स्ट्रेस लेवल असेल ते स्ट्रेस लेवल आपले कमी करा आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते तुम्ही योगी योग्य वेळी निदान करून लवकरात लवकर स्वतःला सदृढ बनवा बरोबर तर डॉक्टर जे नवोदित होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही थोडक्यात काय सल्ला द्याल माझ्या नवोदित मित्रांना माझी विनंती असेल की आपण होमिओपॅथीबद्दल अभ्यास चालू करा चांगले ड्रग्जचा अभ्यास करा आणि प्रत्येक पेशंटला तुम्ही माहिती विचारून औषधं द्या तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर नक्कीच तुम्हाला यश मिळतं आज मलाही यश मिळालेलं आहे आणि तुम्हाला वाटलं कधी माझी गरज लागेल ला असेल तर माझे नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कधीही माझे संपर्क साधा मी तुम्हाला क नेहमी माझ्या मिसेस मॅडम डॉक्टर चोपडे पाटील माझ्या असिस्टंट मॅडम डॉक्टर सुनीता मॅडम आणि माझा इतर स्टाफ आहे तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करेल तुम्हाला कुठलीही गरज असेल तुम्ही कधी या आमच्याकडे आम्ही तुम्हाला कुठलंही मानधन न घेता किंवा आपल्याला कुठलाही खर्च न करता आम्ही तुम्हाला शिकवत आहे तुम्हाला ट्रेन करत आहोत आणि तुम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण माझ्यासारखं यशस्वी व्हावं हे सगळ्यांना माझा सल्ला असेल नक्कीच तर डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे धन्यवाद 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 जेटी तर आजच्या या कार्यक्रमात आपण डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून हाडाचे आजार व त्यावर होमिओपॅथिक उपचार याबद्दल सविस्तर माहिती घेतली तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांक्रिता पाहत राहावीस तास्यावरची